मोतीबिंदू मुक्त मतदार संघ संकल्प कार्यक्रमा अंतर्गत रुग्ण शस्त्रक्रियेसाठी रवाना। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी मोतीबिंदू मुक्त मतदारसंघ संकल्प अभियान मागील अनेक महिन्यापासून सुरू केले आहे। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील मोतीबिंदू रुग्णांसाठी ही एक सुवर्ण संधी असून गोरगरीब रुग्णांची सेवा करता यावी, त्यांच्यावर मोफत उपचार करता यावा या उदात्त हेतून श्रीमान कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तसेच बुलढाणा अर्बन परिवाराच्या सहयोगाने हे अभियान राबविण्यात येत आहे। याच अभियानाचा एक भाग म्हणून आज 10 जानेवारी मंगळवार रोजी डॉक्टर संजय कुटे यांच्या निवासस्थानावरून परिसरातील असंख्य रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सईबाई मोटे सामान्य रुग्णालय शेगाव येथे पाठविण्यात आलं आहे। जळगाव जामोद येथील नेत्र रोगतज्ञ डॉक्टर नंदू तायडे यांनी या रुग्णांची तपासणी करून त्यांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी रवाना केलं। या प्रसंगी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या मातोश्री त्यांच्यासह सौ अपर्णा कुटे, प्रमोद कुटे, बुलढाणा अर्बनचे उपाध्यक्ष डॉक्टर किशोर केला, श्री रोगतज्ञ डॉक्टर काळपांडे, नेत्र रोगतज्ञ डॉक्टर नंदू तायडे, बाळूभाऊ कुटे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते। रुग्णांना शस्त्रक्रिया करिता रवाना करतेवेळी डॉक्टर किशोर केला यांच्या वतीने रुग्णांची विचारपूस करण्यात येऊन त्यांच्याशी संवाद साधला। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि बुलढाणा अर्बन परिवार यांनी सुरू केलेल्या या समाज उपयोगी कार्यक्रमामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं। माननीय डॉक्टर संजय कुटे एक अतिशय कल्पक नेतृत्व महाराष्ट्रात नव्हे असा अप्रतिम आणि अभिनव उपक्रम जळगाव जामोद मतदारसंघ मोतीबिंदूमुक्त करणे याची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे। इतर मतदारसंघांनी सुद्धा याचं अनुकरण करावं असा हा सेवा प्रकल्प श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीने इथे राबविला जात आहे आणि या माध्यमाने त्यांचा नेत्रदोष दूर करून त्यांच्या जीवनात एक नवीन आनंद आणि एक नवीन प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीने होत आहे। जे जे कोणी रुग्ण यासाठी आता अजूनही ज्यांना नेत्रशस्त्रक्रिया करून घ्यायची असेल त्यांनी डॉक्टर नंदू तायडे यांना संपर्क करावा।